राजेश मुंबईला जायला निघाला तेव्हा सुनंदा सुरुवातीला राजेश शाईसोबत गावातच थांबली कारण राजेशने बोरविलीची रूम सोडून गोरेगावला फिल्म सिटीजवळच घर शोधण्याचा निर्णय घेतला सगळी व्यवस्था लावल्यानंतर तो मग तिला पुन्हा घ्यायला येणार होता दरम्यान त्याने कोणतेही मेसेज चेक केले नाहीत कारण गावाकडे घडले ते सगळे त्याच्या मनाविरुद्ध होते आणि त्याचे मन त्याच्या ताब्यात नसल्यासारखे होते त्याने जितेंद्रला तसेच इतर ज्यांच्यासाठी तो लिखाण करत होता त्यांनाही थोडक्यात कॉल करून त्याला परत यायला उशीर होईल असे कळवले मात्र लग्न झाल्याचे त्याने अजून कुणाला सांगितले नव्हते नंतर त्याने एके दिवशी मुंबईची ट्रेन पकडली आणि निघाला पुन्हा स्वप्न नगरी मुंबईत राजेश स्टेशनवर उत स्टेशनवर उतरला तेव्हा मुंबई तीच होती तीच लोकलची जीव घेणी गर्दी आणि तेच ते एकामागून एक येणारे स्टेशन्स समुद्रही तोच आणि तसाच कधी शांत तर कधी खवळलेला दिवस रात्र धावणारे रस्ते सगळे तेच होते बदललेले होते फक्त राजेशचे आयुष्य मुंबई सोडताना सुप्रियाशी जाणून बुजून केलेली ताटातूट आणि मग येताना नको असलेल्या एका सोबतीचे ओझे प्रत्यक्ष ती सोबत सोबतीला नव्हती पण मनावर असलेले ओझे होतेच राजेशचे दुसरे मन त्याला म्हणू लागले नाही राजेश सुनंदाला तू हे जे ओझे मानतोस ते चूक आहे तू तु तुझी संमती दिली आहेस लग्नाला मग तिला दोष देता कामा नये काही गोष्टी आयुष्यात मनासारख्या होतात आणि काही मनासारख्या होत नाहीत तू तर लेखक आहेस तुला पूर्ण शक्य असूनही तुझ्या कथेतल्या पात्रांना तू त्यांच्या आणि तुझ्या मनासारखं भाग्य देतोस का म्हणजे कल्पनेत सुद्धा तू तसे करत नाहीस मग हे खरे वास्तविक जग तर कल्पनेपेक्षा जास्त निर्दयी आहे बोरविलीला रूमवर गेल्यावर दोन दिवस उदासवाने गेलेत मधूनच सुप्रियाची आठवण त्याच्या मनाला त्याच्या मनपटलावरून गेली ती सतत सोबत आणि जवळ होती ती भेटायची तेव्हा त्याला असे काही प्रकर्षाने जाणवले नव्हते पण आता ती अनेक दिवस भेटली नाही तेव्हा मात्र तिची आठवण येण्याचे प्रमाण वाढले विशेषतः ब्रेकअप झाल्यानंतर प्रथमच तो आता मुंबईला आला होता त्यामुळे सुप्रियाची आठवण तीव्र व्हायला लागली होती तेव्हा राजेशने स्वतःला बजावले नाही राजेश तुझे आता लग्न झाले आहे सोडते विचार बोरिवलीची रूम सोडण्याआधी त्याने प्रथम जितेंद्र करमकरची भेट घ्यायचे ठरवले मग इतर काही जणांना ज्याच्यासाठी सुद्धा तो लिहित होता त्यांना तो भेटणार होता पण जितेंद्र आठ दिवसांसाठी सुट्टीवर गेला होता रोशन रोकडे पण भेटला नाही मग आधी गोरेगावला रूमची सेटलमेंट करून मगच आता सगळ्यांना सा भेटण्याचे त्याने ठरवले चार दिवसात रूम शोधून झाली पुढच्या काही दिवसात सामान सिप झालं त्याचे लेखन त्याने त्याच्या रेग्युलर सिरियल्सच्या निर्मात्यांकडे अगोदरच पाठवून ठेवल्याने ते लोक तसेच निश्चिंत होते पण आता पुढच्या लेखनासाठी मात्र जास्त दिरंगाई झालेली झालेलीही चालणार नव्हती दरम्यान त्याच्या सिरियलच्या कामाने प्रभावित होऊन एका मराठी मालिका निर्मात्याकडून ते त्याला कथा पटकथा आणि संवाद लेखनाची ऑफर आली पण ती मालिकेसाठी नसून मराठी चित्रपटासाठी होती तो निर्माता सिरियलनंतर आता आपले नशीब चित्रपट निर्मितीत आजमावून बघणार होता त्यांनी चित्रपटाच्या विषयाबद्दल राजेशला कल्पना दिली होती आणि सव सविस्तर चर्चेसाठी प्रत्यक्ष भेटायला बोलावले होते राजेशच्या आनंदावर पारावर राहिला नाही अधूनमधून घरी कॉल करून तो आई आणि सुनंदाशी जुजबी बोलत होता सुनंदाला मुंबईला आणायला थोडा उशीरच होणार होता कारण आधी या निर्मात्याला भेटणे आवश्यक होते कारण अशी संधी पुन्हा येणार नव्हती निर्मात्याचे नाव होते समीर देवधर आतापर्यंत चार यशस्वी मालिका व्ही जगताना देणारे चारही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं टिपिकल गल्ला भरुसाच्या ड्रामीबाजी ते नेहमी दूरच राहिले होते त्यांच्या चारही मालिका अगदी वेगवेगळ्या विषयांवर आधारित होत्या त्यांच्या सगळ्यात पहिल्या मालिकेसाठी राजेशने संवाद लेखन केले होते समीरांनी त्याला घरी भेटायला बोलावले होते प्रथमच तो समीरनला ती घरी भेटायला जाणार होता समीरन अरे रोड जवळ अरे गार्डन रेस्टॉरंट जवळ असलेल्या सुरवी हाऊसिंग सोसायटीत राहत होता आसपास अनेक मराठी आणि गुजराती व्यावसायिक राहत असत त्याच्या घरी पोहोचताना राजेशच्या मनात सारखी एक कल्पना घोळत होती समीरनला ती कल्पना मान्य होईल की नाही याबद्दल तो साशंक होता पण त्याला पटवून सांगण्याची त्याने पूर्णपणे पूर्वतयारी केली होती समीरनने मान्य केले तर दोघांचा फायदा होणार होता आणि बेल वाजली समीरन घरी एकटा होता त्याची पत्नी जॉब निमित्ताने बाहेर आणि मुलगा शाळेत गेलेला होता दरवाजा उघडत समीरन म्हणाला अरे ए ए राजेश काय म्हणतोस ए बैस राजेश एका सोफ्यावर बसला टीव्ही सुरू होता थोड्या वेळाने किचन मधून दोन कॉफी कप हातात घेऊन समोरच्या सोफ्यावर समीरन बसला एक कप राजेशला देत समीरन म्हणाला गे कॉफी बोल राजेश कसा आहेस राजेश कॉफी घेत कम्फर्टेबल झाला आणि म्हणाला हो समीरन आणि मी ठीक आहे फार कमी वेळेत बराच काही घडू बदल घडून आणलाय घडून गेलाय माझ्या आयुष्यात समीरन म्हणजे कसे काय घडले ते राजेश लग्न करून आलोय मी गावाकडून येताना समीरन कॉफी कप बाजूला ठेवत म्हणाला ओ माय गॉड इट्स अ गुड न्यूज अभिनंदन आणि त्याने हात पुढे केला राजेशने अभिनंदन स्वीकारले व म्हणाला धन्यवाद मग जुजबी विचारपूस झाल्यावर समीरण मूळ मुद्द्यावर आला समीरण हे बघ राजेश आज मराठी इंडस्ट्रीत नवनवीन विषय हाताळले जात आहेत हरहुन्नरी कलाकार लेखक दिग्दर्शक उदयाला येत आहेत विशेष म्हणजे प्रेक्षकांचा आश्रय जो कधी काही मराठी चित्रपटांसाठी दुर्मिळ होता तोही आता मिळतोय मल्टीप्लेक्स मध्येही मराठी चित्रपट हाऊसफुल होत आहेत मेधी चा कालात ते अशा उमेदीच्या काळात अनेक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना हुरूप न आला तर नवल राजेश होय समीरण बरोबर आहे तुमचे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आज असते तर त्यांना खचितच खूप आनंद झाला असता मध्यंतरी मराठी चित्रपट हळद कुंकू सासू सून घरगुती भावनिक विषय अशा प्रकारच्या एक सुरी साच्यात अडकला होता त्यातून आता तो समर्थपणे बाहेर पडलाय समीरण आत्ता कशाबरोबर बोललास आज मराठी चित्रपट सगळ्या प्रकारचे आणि अगदी आजपर्यंत कधीही कुणीही स्पर्श न केलेल्या विषयांवर सुद्धा समर्थपणे चित्रपट काढतोय अगदी अलीकडील काळापर्यंत मराठी टी टी, टी व्ही जगतासुद्धा फारसे आश्वासक चित्र नव्हते पण आज इतके मराठी चॅनल निघाले आहेत आणि ते यशस्वीपणे वाटचाल करत आहेत